आदरणीय माजी आमदार भास्करराव जे आहेत यांनी खरं म्हणजे त्याला सपोर्ट देण्याची आवश्यकता आहे, यांना सहयोग देण्याची आवश्यकता आहे. पण तुमचे जर आज सगळे पुढारी येऊन तिथं जर आम्हाला धमकवत असतील आणि तिथं जर आमच्या विरोधात पाच गावचे एकत्र येऊन हे करत असतील, माझं खुलं आव्हान आहे त्यांनी यावं, गोशाळा पाडावी. बापू आंबेडकर सुद्धा सांगतो, बापू साहेब तुम्ही गोशाळा पाडा, तुम्ही गोशाळा पाडा. आणि हे जर रस्ता रोकोचा इशारा देतात गायीसाठी की आम्ही रस्ता रोको करू का, गायी मी सांभाळतो म्हणून, त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रस्ता रोको करून दाखवावं. त्यांनी 1000 लोकांना दिला तर मी 5000 लोकांनी महाराष्ट्रातला गोभक्त मिळालेला नाही अजून, तेही जिवंत आहे. त्याने असं समजू नये की मी एकटाच जातो आणि एकटाच येतो म्हणून. आमच्याही पाठीशी संपूर्ण कोकणातली लोक आहेत. हे काय 4 टक्क्याने मीटिंग घेतली म्हणजे असं होत नाही, पण आमच्याही पाठीशी अख्खा कोकणने अख्खा महाराष्ट्र उभा आहे. तुम्हाला आता मी प्रकाश महाराज जमदार महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी सगळ्या चॅनलच्या समोर त्याला बोलणं देतो, त्यांचं म्हणणं. आणि हा विषय आता चिपळूणचा राहिलेला नाही, हा विषय महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाच्या संघटनेकडे गेलेला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे जे विश्वस्त आहेत प्रकाश महाराज जमदार आमचे अध्यक्ष आहेत, तेही आपली भूमिका आपल्या सगळ्या पत्रकारांसमोर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा कॉलद्वारे ते आपल्या समोर मांडतील. विषय महत्वाचा विषय आहे की आमचे रत्नागिरी जिल्ह्यातील आमची जी गोशाळा आहे, जी गोशाळा आमचे आदरणीय वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय भगवान महाराज कोकरे ती अक्षरशः ते चालवत आहेत. 1025 गायी आपल्या त्या गोशाळेमध्ये आहेत. आणि आजची स्थिती अशी आहे, आज गोधन वाचवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गोधनाचं रक्षण करणं हा संदेश आमच्या आपल्या भगवान श्रीकृष्णाने सर्व विश्वाला दिला, आणि म्हणून आज कोकरे महाराज एवढ्या गायी उचं पालन अशा प्रकारचं करतात, गोपालक अशा प्रकारचे ते आहेत. आणि अत्यंत गंभीर परिस्थिती आम्ही सातत्याने पाहतो आहे, अनेक वेळेला ऐकतो आहे, अनेक वेळेला वाचतो आहे की त्यांच्या गोशाळेला सातत्याने ते बंद पाडण्याचा अनेक लोक सातत्याने प्रयत्न करत आहेत. आणि पाहत असताना सामान्य लोक प्रयत्न करतील यात नवल नाही, परंतु आदरणीय माजी आमदार भास्करराव जे आहेत यांनी खरं म्हणजे त्याला सपोर्ट देण्याची आवश्यकता आहे, यांना सहयोग देण्याची आवश्यकता आहे. पण कधी काळी मी पाहतो आहे की त्यांचीसुद्धा या सर्व बाबतीत प्रतिकूलता अशा प्रकारची दिसते, हे अत्यंत गैर अशा प्रकारचं आहे. आणि ती गोशाळा आहे, ती गोशाळा चांगल्या पद्धतीत चालली पाहिजेत, आज चालवणं अत्यंत गरजेची बाब आहे. आज देश जो आहे याच्यामध्ये गाय वाचणं आवश्यक आहे. जर देशातली गाय वाचली तर देश वाचेल, हे सूत्र अशा प्रकारचं आहे. आणि अशा अनुषंगाने म्हणून आम्ही सातत्याने त्या गोष्टीला सपोर्ट त्यांना करतो आहे. आणि आज जर कोणी ती गोशाळा बंद पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर वारकरी संप्रदाय जो आहे हा अत्यंत कठोर अशा प्रकारचा होईल. आणि उभा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय जो आहे हा आदरणीय भगवान महाराज कोकरेंच्या पाठीशी उभा राहील. त्याचा अर्थ असा आहे की हा वारकरी संप्रदाय हा गायींच्या पाठीमागे अशा प्रकारचा उभा आहे, म्हणून गाय वाचली पाहिजेत तेवढ्यासाठी आम्ही त्याला सपोर्ट करतो आहे. या विषयाच्या अनुषंगाने मी आदरणीय भास्करांना सुद्धा निवेदन देणार आहे. आदरणीय आपल्या देशाचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, देशाचे आपल्या राज्याचे जे विरोधी पक्ष नेते आहेत किंबहुना त्याच्यामध्ये आदरणीय आमचे उद्धवजी जे आहेत यांनासुद्धा आम्ही निश्चितपणे हे निवेदन देणार आहे की गोशाळा वाचली पाहिजेत, तुम्ही सर्वांनी यासाठी प्रयत्न करावा. अन्यथा महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय जो आहे हा पेटून उठेल, इतकं सुद्धा या निमित्ताने आपल्यापुढे स्पष्ट करतो आहे.